मानदेशातील गलाई आणि मेंढपाळ बांधवांचा आवाज सरकारी दरबारी पोहोचवल्याबद्दल गोपीचंद पडळकर साहेबांचं विशेष विशेष आभार. त्यांनी यासाठी विशेष प्रयत्न केला आणि त्यामुळे या परिसरामधून त्यांच्याविषयी आभार व्यक्त केला जात आहे. मानदेशातील गलाई बांधव आणि मेंढपाळ व्यवसाय यांच्या जीवावर या भागातील संपूर्ण अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सगळी लोक देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये अडकून पडली आहेत. त्यांचा आवाज आज गोपीचंद पडळकर साहेबांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रयत्नांमधून केंद्रामधील भाजपप्रणित सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवला आहे. घरचा रस्ता मोकळा व्हावा यासाठी त्यांना हिरवा कंदील मिळत असून लवकरच केंद्र सरकार याबाबतचा मार्गदर्शक सूचना जारी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या आमच्या बांधवांना सूचना आहेत की केंद्राच्या सूचनेनुसार आणि प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली आपण गावी आल्यावर सुद्धा 14 दिवसांचे होम क्वारंटाईन करताना दक्षता समितीला सहकार्य करावे. मानदेशातील गलाई आणि मेंढपाळ बांधवांचा आवाज गोपीचंद पडळकर साहेबांच्या विशेष प्रयत्नांमधून केंद्रामध्ये पोहोचल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद.